गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने बेलतरोडीतील ओयो हॉटेलमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटवर धार टाकली. पोलिसांनी पीडित तरुणीला ताब्यात घेत देहव्यवसाय करून घेणाऱ्या 6 जणांच्या टोळीला अटक केली आहे. चौकशीत आरोपी दिल्लीत इव्हेंटचे काम करणाऱ्या एका तरुणीकडून देहव्यवसाय करून घेत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. आशिष कुमार यादव राहणार बेलतरोडी, सूरज निकम राहणार हुडकेश्वर, ओम पटेल 30 वर्ष पिपरिया, नितीन कुमार पांडे 24 वर्ष राहणार जयप्रकाश नगर आणि रॉकी अग्रवाल 30 वर्ष राहणार मनीष नगर अशी अटकेतील आरोपींची नावे आहे. पीडित तरुणी ही केवळ 4th वर्ग शिकलेली आहे. ती दिल्लीत इव्हेंट मॅनेजमेंटचं काम करायची. नोकरीची गरज असल्याने मैत्रिणीने तिला नागपुरातील दलाल आशिष कुमार यांच्याशी संपर्क करून दिला. आशिषने तिला नागपुरात बोलून घेतले आणि दिवसाला 10,000 रुपये देण्याचे कबूल केले. ती विमानाने नागपुरात आली आणि बेलतरोडीतील मेश्राम लेआउटमधील ओयो रिसॉर्ट स्टे इन येथे मुक्कामी थांबली. हॉटेल मालक सूरज आणि व्यवस्थापक ओम पटेल यांनी तरुणीची व्यवस्था केली. नितीन आणि रॉकी हे दोघे त्या तरुणीसाठी ग्राहकांचा शोध घेत होते. या ओयो हॉटेलमध्ये नेहमीच अल्पवयीन मुली, तरुणी आणि विवाहित महिलासुद्धा देहव्यापार करण्यासाठी येत असल्याने परिसरातील नागरिक त्रस्त झाले होते. परिसरातील नागरिकांनी गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक ललिता तोडासे यांच्याकडे तक्रार केली. पोलिसांनी योजना आखून बनावट ग्राहकाला पाठवले. आशिषने तरुणीची मागणी केली. त्याने काही तरुणीचे अश्लील छायाचित्र मोबाईलवर दाखवले. निवड केलेल्या तरुणीच्या ओयो हॉटेलमधील खोलीत ग्राहकाला पाठवले. त्यानंतर पोलिसांनी छापा घातला. यामध्ये दिल्लीतील तरुणीला ताब्यात घेण्यात आले तर 6 जणांना अटक करण्यात आली आहे.